हिंद विस्वराज्यातील बातम्यांचा सखोल आढावा म्हणजेच स्वराज्य दर्शन, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पाळीव म्हैसला विजेचा धक्का। भोर तालुक्यातील कारी येथील श्री दत्तात्रय सोनबा कुडले या शेतकऱ्याच्या पाळीव म्हैसला महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा शॉक लागला असून ही घटना दिनांक 28 रोजी दुपारी 4:30 ते 5 दरम्यान घडली आहे। दत्तात्रय कुडले यांनी आपली पाळीव म्हैस चारण्यासाठी सोडली असताना ही घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गेली 3 ते 4 महिन्यापूर्वी खांबावरील तार तुटली होती, परंतु ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली असताना महावितरणाने याच्याकडे दुर्लक्ष केले। तसेच या गावाला वायरमन नसल्यामुळे अशी घटना वारंवार घडू शकते असे कारी येथील ग्रामस्थ राजेंद्र घोलप व शिवाजी सनस यांनी सांगितले। सदर घटनेचा पंचनामा निगुडघरचे पशुवैद्यकीय डॉक्टर एस व्ही निकम यांनी केला असून म्हशीच्या मागच्या बाजूला विजेचा शॉक लागला असल्याचे निदर्शनास आले असून प्राथमिक औषधोपचार केला असून पुढे सुद्धा करीत राहू असे डॉक्टर एस व्ही निकम यांनी सांगितले। विजेचा शॉक लागल्यामुळे म्हशीला उभे राहण्यास त्रास होत असून दगावण्याची शक्यता आहे। तसेच महावितरणाने लवकरात लवकर तुटलेल्या तार वायरची दुरुस्ती करावी, अन्यथा अजून दुर्घटना होऊ शकते असेही दत्तात्रय कुडले यांनी सांगितले। स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर पुणे। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।